नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर जी एल शेंडगे या नोबेल लॉरेट्स प्राइट ऑफ ह्युमॅनिटी लेक्चर सिरीजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. मित्र हो, नोबेल लॉरेट्स प्राइट ऑफ ह्युमॅनिटी या लेक्चर सिरीजचा हा चॅप्टर नंबर 11. चॅप्टर नंबर 11 मध्ये आपण 1906 मध्ये ज्या नोबेल पारितोषिक विजेत्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले त्या नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी जाणून घेणार आहोत. मित्रांनो, अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा 1906 चा फिजिक्स किंवा पदार्थ विज्ञान शास्त्र या विषयातील नोबेल पारितोषिक सर जोसेफ जॉन थॉम्सन यांना प्रदान करण्यात आले. सर जोसेफ जॉन थॉम्सन यांचा जन्म 18 डिसेंबर 1856 रोजी तर मृत्यू 30 ऑगस्ट 1940 रोजी झाला. ते ब्रिटिश नागरिक होते. सर जोसेफ जॉन थॉम्सन यांनी विजेच्या कणांच्या, ज्यांना इलेक्ट्रॉनसुद्धा म्हटले जाते, त्यांच्या कार्यपद्धतीच्या संबंधित संशोधन केले आहे. त्याचे स्पष्ट उदाहरण म्हणजे टेलिव्हिजनची चित्रनळी होय, म्हणजेच टी व्हीची ट्यूब जी असते त्या ट्यूबच्या संशोधनाचं श्रेय सर जोसेफ जॉन थॉम्सन यांना जातो. इलेक्ट्रॉन या मूलकणांचा शोध लावण्याचे काम जोसेफ थॉम्सन यांनी केले. हायड्रोजन या सर्वात हलक्या मूलद्रव्यात एकच इलेक्ट्रॉन असतो हे त्यांनी सिद्ध केले. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1906 चा नोबेल पुरस्कार देण्यात आला. मित्रहो, या नंतर आपण 1906 साली केमिस्ट्री विषयामध्ये जो काही नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले त्यांच्याविषयी जाणून घेऊया. 1906 साली ज्यांना अल्फ्रेड नोबेल यांच्या स्मरणार्थ नोबेल पुरस्कार देण्यात आला ते होते फर्डिनेंड फ्रेडरिक हेनरी मॉयसन. हेनरी मॉयसन यांचा जन्म 28 सप्टेंबर 1852 तर मृत्यू 20 फेब्रुवारी 1907 रोजी झाला. ते फ्रेंच नागरिक होते. फ्रान्सच्या फ्रेडरिक हेनरी मॉयसन या रसायनशास्त्रज्ञाला 1906 साली नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले. त्यांनी विषारी वायू म्हणजेच एलिमेंट फ्लोरिनचे पृथक्करण केले. त्याचबरोबर इलेक्ट्रॉनिक फर्नेस म्हणजेच भट्टीसुद्धा तयार केली. त्यांच्या या भट्टीला मॉयसन फर्नेस असेही म्हटले जाते. त्यांनी केलेल्या या कार्याबद्दल 1906 चा रसायनशास्त्राचा नोबेल पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला. यानंतर आपण पुढील जो काही पुरस्कार विजेता पाहणार आहोत तो म्हणजे ज्यांना 1906 सालचं फिजिओलॉजी किंवा औषध निर्माणशास्त्र यामधला नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्याविषयी आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत. 1906 साली दिला गेलेला फिजिओलॉजी किंवा मेडिसिन यामधला नोबेल पुरस्कार हा दोन तज्ज्ञांना विभागून देण्यात आला होता. त्यापैकी एक होते कॅमिल्लो गोल्गी. कॅमिल्लो गोल्गी हे इटालियन होते. त्यांचा जन्म 7 जुलै 1843 तर मृत्यू 21 जानेवारी 1926 रोजी झाला. कॅमिल्लो गोल्गी हे इटालियन शरीर विज्ञान शास्त्रज्ञ होते. मानवी शरीरामध्ये अत्यंत सूक्ष्म शिरांचा सापळा म्हणजे जाळे अत्यंत दक्षतापूर्वक कार्य करते. या शिरांच्या केशवाहिन्यांचे जाळे कसे आहे या संबंधी त्यांनी संशोधन केले. त्यांच्या या संशोधनाला त्यांना 1906 सालचे नोबेल पुरस्कार बहाल करण्यात आला. त्यांना हा पुरस्कार स्पेनच्या सॅन्टियागो रामोनी काजाल यांच्याबरोबर विभागून मिळाला. सॅन्टियागो रामोनी काजाल यांचा जन्म 1 मे 1852 रोजी
तर मृत्यू 17 ऑक्टोबर 1934 रोजी झाला. ते स्पॅनिश होते. सॅन्टियागो रामोनी काजल हे स्पेनचे शरीर विज्ञान शास्त्रज्ञ होते. त्यांनी शरीरातील शिरांचा सापळा म्हणजे न्यूरॉन म्हणजे सर्व सेलने बनला आहे हा सिद्धांत मांडला. आपल्या शरीरामध्ये जे काही शिरांचे जाळे पसरलेले आहे ते नर्व सेलने बनले आहे. त्यांच्या या कार्याबद्दल त्यांना 1906 सालचा इटालियन शास्त्रज्ञ कॅमिलो गोल्गी यांच्याबरोबर विभागून नोबेल पारितोषिक किंवा नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला. मित्रहो, शरीर विज्ञान शास्त्रासारख्या महत्त्वाच्या विषयावर या गोल्गी आणि काजल यांना नोबेल पुरस्कार मिळाला. त्यानंतर आपण पुढे जाऊया. 1906 साली साहित्य क्षेत्रामध्ये अमूलाग्र कार्य केल्याबद्दल ज्यांना नोबेल पारितोषिक प्रदान करण्यात आले त्यांचे नाव जिओसे कार्डुसी. जिओसे कार्डुसी यांचा जन्म 27 जुलै 1835 तर मृत्यू 16 फेब्रुवारी 1907 रोजी झाला. जिओसे कार्डुसी हे इटालीतील एक सुप्रसिद्ध कवी होते. त्यांनी वयाच्या 18व्या वर्षापासून कविता लेखनास सुरुवात केली. ते युवा कवींचे आदर्श होते. रोमॅन्टिक कविता लिहिण्यापेक्षा शास्त्रीय साहित्य कवितेत आणण्याची त्यांची इच्छा होती. ते एक चांगले वक्ते होते आणि साहित्याचे चांगले अध्यापकसुद्धा होते. त्यांचे जीवन अतिशय कष्टात गेले. 1906 चा साहित्याचा नोबेल पुरस्कार स्वीकारण्यास ते जाऊ शकत नव्हते. तरीसुद्धा स्वीडनच्या राजाने विशेष दूत पाठवून त्यांच्या घरी हा पुरस्कार प्रदान केला. अशा या महान इटालियन कवीला नोबेल पारितोषिक देऊन गौरवण्यात आले. खरे तर परिस्थिती नसतानाही त्यांच्या कार्याची दखल घेऊन स्वीडनच्या राजाने त्यांना या पुरस्काराच्या बाबतीमध्ये वर्ग केलं नाही ही त्या काळातील एक उल्लेखनीय गोष्ट होती. मित्रहो, यानंतर आपण 1906 साली ज्यांना शांतता प्रस्थापित करण्याच्या कामी योगदान दिले अशा नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी आपण जाणून घेणार आहोत. 1906 साली ज्यांना शांतता क्षेत्रामध्ये काम केल्याबद्दल नोबेल पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यांचं नाव थिओडोर रूझवेल्ट असे आहे. थिओडोर रूझवेल्ट यांचा जन्म 27 ऑक्टोबर 1858 रोजी झाला तर मृत्यू 6 जानेवारी 1911 रोजी झाला. ते अमेरिकन नागरिक होते. थिओडोर रूझवेल्ट हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते. त्यांनी आयुष्यभर शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. रशिया आणि जपान या दोन देशातील वाढलेला तणाव कमी करून शांतता निर्माण केल्याबद्दल त्यांना 1906 साली नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. 1905 साली त्यांनी अमेरिकेतील पोर्ट्स ऑफ साऊथ या ठिकाणी रशिया आणि जपान यांच्यात शांतता करार घडून आणला. त्यामुळे एका राष्ट्राध्यक्षाला त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना 1906 सालचा नोबेल शांतता पुरस्कार देण्यात आला. मित्रहो, या लेक्चरमध्ये आपण ज्या तज्ञाविषयी ज्या नोबेल पारितोषिक विजेत्याविषयी जाणून घेतले ज्यामध्ये शांतता असेल, फिजिक्स असेल, रसायनशास्त्र असेल, त्याचबरोबर साहित्य असेल आणि शरीर विज्ञान किंवा औषध निर्माण शास्त्र असेल, या सर्व शास्त्राच्या या सर्व क्षेत्रांतील नोबेल पुरस्कार विजेत्याविषयी आज या ठिकाणी आपण जाणून घेतले. या ठिकाणी आपण थांबूया. पुन्हा भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.